तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. शिवसेनेबरोबर प्रत्यक्ष चर्चा सुरू करण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता ठेवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि सत्ता वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही पक्षात चर्चा पूर्ण झाल्यानंतरच मग हे दोन्ही पक्ष शिवसेनेशी चर्चा सुरू करतील. बघा, महत्त्वाच्या घडामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. शिवसेनेबरोबर प्रत्यक्ष चर्चा सुरू करण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता ठेवण्यासाठी बैठक आहे. बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि सत्ता वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही पक्षात चर्चा पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेशी चर्चा हे दोन्ही पक्ष करतील. या बैठकीआधी अजित पवार यांनी सिल्वर ओक येथे जाऊन शरद पवारांशी देखील चर्चा केली. आपण अधिक चर्चा करूया, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, या समितीची बैठक खूप महत्त्वाची आहे, या बैठकीत काय सूत्र ठरतंय ते बघणं महत्त्वाचं. ही बैठक आता कुठे होणार आहे? गिरीश, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतल्या कार्यालयात ही बैठक होते आणि या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जी समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या समन्वय समितीची पहिलीच बैठक होणार आहे आणि प्रामुख्याने या बैठकीमध्ये शिवसेनेबरोबर जी चर्चा करायची आहे ती कुठल्या मुद्द्यांवर करायची आहे, त्याचबरोबर जे मुद्दे अडचणीचे आहेत ते कुठले मुद्दे शिवसेनेबरोबर चर्चा करताना आपण बाजूला ठेवायचे आहेत या संदर्भात चर्चा होणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किमान समान कार्यक्रम तयार करायचा आहे आणि या कार्यक्रमावरच पुढचे 5 वर्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार चालवायचं आहे, त्यामुळे तो किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी ही बैठक जी आहे त्या बैठकीत त्याला सुरुवात केली जाणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवलं की आधी दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता करावी, किमान समान कार्यक्रमासंदर्भात खाते वाटप जे आहेत कुठली खाती घ्यायची आणि कुठली घ्यायची नाहीत किंवा महामंडळांचं वाटप कशा पद्धतीने असेल या संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला आपल्यात एक वाक्यता करणार आहे, तसा निर्णय घेणार आहे आणि त्याच्यानंतर या संदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा पुढे शिवसेनेबरोबर प्रत्यक्ष सुरू केली जाईल. त्यामुळे सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या 5 ते 6 बैठका होतील अशी शक्यता आहे आणि त्यांच्यामध्ये किमान समान कार्यक्रम ठरला आणि सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं कशा पद्धतीने असावं त्यानंतर मग प्रत्यक्ष शिवसेनेबरोबर ह्या दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते चर्चा सुरू करतील. शिवसेनेची चर्चा करण्यापूर्वी या बैठकीत काय ठरते ते बघणं महत्वाचं आहे. दीपक, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.